पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिग्गज राजकीय पक्षांमध्ये लढाई होतीय. मात्र एका शेतकऱ्यानं ह्या दिग्गजांना आव्हान दिलंय. जिंकण्याची कुठली खात्री नाही, मात्र सरकारी व्यवस्थेतले दोष मांडण्यासाठी ही निवडणूक उत्तम व्यासपीठ असल्याचं ह्या अवलियाला वाटतंय. त्यामुळे हाताशी पैसे नसतानाही लढणं ह्या एका जिद्दीनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पांढऱ्या रंगाचा झब्बा लेंगा, पायात साधीशी चप्पल, मानेवर लाल गमछा आणि डोक्यावर घट्ट बसणारी गांधी टोपी, हे आहेत 62 वर्षीय शंकर बदादे. पेशानं शेतकरी, लालबावटा प्रणित मार्क्सवादी लेनिन या राजकीय पक्षाचे गेली अनेक वर्ष पदाधिकारी आणि आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील एक उमेदवार. पालघर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. याआधी शिवसेना आणि शेवटच्या दिवशी भाजप बहुजन विकास आघाडी यांनी अर्ज भरताना मोठं शक्तीप्रदर्शन केलं. पण मोखाड्यात राहणाऱ्या शंकर बदादे यांना तसं काही करण्याची गरज वाटलीच नाही. सर्व कुटुंबाचं मिळून दरमहा जेमतेम 10,000 रुपये इतकं उत्पन्न असलेले बदादे या निवडणुकीतले सर्वात गरीब उमेदवार आहेत. तरीही पहिल्यांदा आणि जिद्दीनं निवडणूक लढवतायत. पाणी, जमीन, रस्ते, आरोग्य, शिक्षण याबाबत सरकारी अनास्था बदादे यांच्या मनात खदखदतीये. निवडणूक लढवून ही खदखद त्यांना व्यक्त करायची आहे. विकासाचा प्रश्न आहे आपला, हा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या जोडीला जे आपले धर्मांध शक्ती आहे भाजपला, आपण पहिला तर आमचा लाल बावट्याचा असा नारा आहे, कम्युनिस्ट पक्षाचा असा नारा आहे का पालघर बचाव आणि भाजप हटाव. नुसतं शिक्षण सक्तीचं केलं, परंतु शिक्षण घेतल्यानंतर त्याला नेमकं साधन काय, ते साधन उपलब्ध करून देण्याचं काम केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये एकमेकांच्या उमेदवार पळवापळवीमुळे या निवडणुकीला अचानक कलाटणी मिळाली. राजकीय पक्षसुडानं पेटलेल्या या निवडणुकीत बदादे यांच्यासारख्या उमेदवाराचा निभाव लागणं खूपच कठीण. पण तरीही ते लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं का जातात? जनतेचं काम म्हटल्यानंतर ह्या पक्षातून त्या पक्षात का जावं? जनतेचं काम करायचं आहे ना. मग इथून तिथं का जातात? धनासाठी प्राण देणारे लोक, बेडकुड्या, हे भांडवलदारी धोरणाचे लोक आहेत, यांना गरिबांचं काही येऊन पडलेलं नाही. या वयातही बदादे यांच्यातला उत्साह आणि प्रश्न मांडण्याची चिकाटी पाहून गावातील तरुणांनी त्यांना सहकार्य करायची भूमिका घेतली आहे. की निवडणूक आम्ही जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी लढत नसून जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. काय आहे की निवडणूक जातीच्या नावावर लढवली जाते, धर्माच्या नावावर लढवली जाते, वेगवेगळ्या अशा प्रश्नांच्या नावावर लढवली जाते की जनतेचे काही देणं घेणं नसतं. रोजगार तुम्ही देत नाही, कुपोषणाने मुलं मरायला लागलेली आहेत, शेतकरी आत्महत्या करतोय, कामगार फारच कामगार होत गेलेला आहे, श्रीमंत श्रीमंत झालेला आहे आणि गरीब फार गरीब झालेला आहे. तर या देशातनंच नाही तर या पूर्ण महाराष्ट्रामधनं या भाजपला हाकलून लावलं पाहिजे. लढाई हरण्याची पर्वा नाही, पण ती लढणं गरजेचं असतं हे सूत्र मानणाऱ्यांपैकी बदादे एक आहेत. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्याबाबत निकाल काहीही लागो, पण मिळणारं प्रत्येक मत त्यांच्यासाठी अमूल्य असणार हे मात्र निश्चित. दिनेश दुखंडे, झी मीडिया, पालघर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.